जिल्हा परिषदेच्या माध्यमात गेलं पाहिजे तुमचं तिकीट गेलंय भरते बर एकदम ते सगळं आम्हाला सगळ्यांना शॉकिंग त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं नंतर त्यांनी माझं जिल्हा परिषदेच तिकीट सुद्धा नाकारलं की तुमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्ही त्याची परत तुमची करणार आहोत त्याच एका पक्षावर अवलंबून राहिलो नसतो तर कदाचित वेगळं चित्र दिसत लोकांना गरज होती मदतीची त्या मदतीच्या गरजेच्या वेळेस हे साखर सम्राट घरात बसून होते जरी समाजाला मी कुणीतरी वेगळी वाटते किंवा बाहेरची वाटते मी उलट त्यांना घरातलीच वाटते एकदा एका पक्षाने फसवणूक केली की सगळ्यांवरचा भरोसा उठतो पण मला जर संधी मिळाली तर शंभर टक्के मी त्या देवस्थानचा विकास करेन काकड्यांचं तिकीट काढून घेऊन यांना तिकीट दिलं त्यामुळे हो माझी चूक झालेली निवडणूक आली mm. की तेवढ्या त्यांच्याकडे जाणं रडणं एवढं काम त्या करतात कोणत्याही जिल्हा परिषद गटात मी दिलेला शब्द आपूर्ण राहिला असं कुठेही झालं नाही त्यामुळे मी जे बोलते ते करते नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रातील लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे पाथर्डी शेवगाव तर या मतदारसंघातल्या एक बंडखोर म्हणून स्व परिचित असलेल्या हर्षदाताई काकडे या आज आपल्यासोबत आहेत या मतदारसंघातील अनेक साखर सम्राटांना त्यांनी अक्षरशः धारेवर धरलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात राळ उठवलेली आहे याबाबत त्यांची सगळी भूमिका मतदारसंघाबाबत त्यांचं व्हिजन आणि त्यांचा एकूण राजकीय प्रवास याबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत हर्षदाताई लेटसअप मध्ये बंडखोरी स्वभावातच आहे का आता सुचली बंडखोरी करायचं स्वभावच आहे कसं म्हणजे लहान म्हणजे राजकारणात आल्यापासून का गवडलांच काय हे होतं वडील कम्युनिस्ट विचारांचे होते मग घरात राजकीय वातावरण होतं मग त्यामुळे तसं काही झालं नाही वडील काँग्रेस विचाराचे होते काँग्रेस पण बंडखोरच होते बरं ओके म्हणजे कोणाला न घाबरणं स्वभाव होता बरं आणि जे सत्य आहे त्या सत्यावरच राणी सत्या बरोबर राणी बर असं त्यांचा स्वभाव होता त्यामुळे तो, तो स्वभाव माझा तसा बनत गेला तसाच बनत गेला पण असा अनेकदा बंडखोर स्वभाव राजकारणात असं ठरतो असं अनेकांचं मत आहे तुम्हाला अडचण नाही जाणवली नाही अडचण नाही जाणवली मग घरामध्ये साहेबांना कसं वाटतं साहेब ऍडजस्ट करतात का तुमच्या बंडखोर स्वभावा पण माझ्या पुढे थोडी कमी चालते <laughs> पण हो तुम्ही एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस अशा जवळपास पंचवीस वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि माझ्या माहितीनुसार महाराष्ट्राचे फार कमी सदस्य आहेत की सलग पंचवीस वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेवरती काम केलेलं आहे आता विधानसभेत जायचंच हे कधी ठरवलं की बो नाही आता पंचवीस वर्ष जिल्हा परिषद भरपूर काम झालेलं आहे आता आपल्याला मंत्रालयात म्हणजे काय मुंबई पाहिली पाहिजे हे केव्हा आलं तुमच्या पंचवीस वर्ष जिल्हा परिषद सदस्यपद म्हणजे मी वेगवेगळ्या गाठातनं आलेली आहे बरं बरीच माणसं एकाच गाठातनं चार वेळा येतात ओके पण मी चार वेळा वेगवेगळ्या जिल्हा परिषद गाठातनं वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आलेली बरं ओके okay. आणि जेव्हा दोन हजार नऊ पासनच तसं ठरवलेलं होतं की जिल्हा परिषदेच्या माध्यमातन आपण जी कामं करतो तर आपण वरच्या राजकारणात गेलं पाहिजे बरं दोन हजार नऊ ला आम्ही बीजेपीची इंटरव्ह्यू दिली बरं गडकरी साहेब आणि मुंडे साहेब असताना आणि त्यावेळेस तसं बीजेपी मध्ये दुसरं कोणी नव्हतंच आमच्याशिवाय परंतु अचानक ढाकण्यांचा एंट्री झाली ढाकण्यांची भारतीय जनता पार्टीमध्ये आणि मग मुंडे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत ते भारतीय जनता पार्टीत आहेत तोपर्यंत आम्ही त्यांनाच विधानसभेचं तिकीट देणार आहोत असं ठरलेलं आहे बरं त्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही तेव्हाच बंडखोरी केली अच्छा पण त्यावेळेस एवढी तयारी केलेली नव्हती त्यामुळे लोकांनी आपक्ष स्वीकारलं नाही मग दोन हजार चौदाला ढाकळेंनी भारतीय जनता पार्टीतनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आमच्यासाठी जागा मोकळी झाली आणि त्यावेळेस आम्ही एकमेव होतो की जो विधानसभा भारतीय जनता पार्टीची लढवू शकत होतो बर आणि त्यावेळेस आम्हाला तिकीटही डिक्लेअर झालं म्हणजे काकडे साहेबांना डिक्लेअर झालं बर आमच्या दोघात कुणालाही डिक्लेअर झालं तरी आम्हाला ते चालत होतं कारण जरी काकडे साहेबांना विधानसभेची उमेदवारी मिळाली तरी खाली काम करायला मीच होते त्यामुळं okay. ते, ते डिक्लेअर झालं त्यानंतर आमच्या एबी फॉर्मवर सही झाली एबी फॉर्म मिळाले एबी फॉर्मवर सही झाली देवळाली प्रवराचे भारतीय जा, जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष होते चंद्रशेखर कदम त्यांच्याकडे एबी फॉर्म आला त्यांच्या तिथे सह्या झाल्या बरं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पुढे होऊन सभेची तयारी करा बरं आम्ही सकाळी येतो ए बी फॉर्म आपण घेऊन येतो आणि आपण फॉर्म भरू बर त्यास काकडे साहेब शेवगावला आली बरं तशी आम्ही तयारी करून ठेवलेलीच होती सभेची आणि सकाळी आम्ही सभा पण चालू केली बरं जवळजवळ वीस हजार माणसं त्या सभेसाठी शेवगावला आली होती बर माझ्या घराच्या समोर सभा चालू होती बरं भाषण चालू होती लोकांची आणि अचानक काकडे साहेबांना फोन आला एका राष्ट्रवादीच्या नेत्याचा की तुम्ही सभा कशासाठी घेत आहे तुमचं तिकीट गेलंय मनिका राजा आहे त्या ठिकाणी फॉर्म भरते बरं एकदम ते सगळं आम्हाला सगळ्यांना शॉकिंग होतं पण साहेब थोडेसे अध्यात्मामध्ये असल्यामुळे त्यांनी तो धक्का सहन करत भाषण करणाऱ्या व्यक्तीला खाली बसवलं आणि स्वतः बोलण्यासाठी उभे राहिले आणि एक तास त्यांनी मुंडे साहेब भारतीय जनता पार्टी याच्यावर भाषण केलं आणि सांगितलं शेवटी की कदाचित तिकीटाची काहीतरी गडबड झालेली आहे पण तरी सुद्धा मुंडे साहेबांना श्रद्धांजली म्हणून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये राहायचं बरं असं तुम्ही तेव्हा असं त्यावेळेस काकडे साहेबांनी स्वतः सांगितलं बरं सभेचा समारोप केला पंचवीस तीस हजार लोकांचे जेवणाची व्यवस्था आम्ही जवळजवळ केलेली होती पण माणसं रडत त्या ठिकाणावर निघून गेली बरं कुणीही जेवलं नाही आणि त्यानंतर आम्ही त्या मोनिका राजा यांचं तिकीट डिक्लेअर झालं तर त्यांच्या सोबतच राहिलो भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ला। नंतर त्यांनी माझं जिल्हा परिषदेचं तिकीट सुद्धा नाकारलं अच्छा तेव्हा मग म्हणजे मग तेव्हा ठरवलं आता बंडखोर प्रवृत्ती पुन्हा उफाळून झाली बरं आणि मग जिल्हा परिषद अपक्ष उमेदवार म्हणून लढवली बरं आणि जनतेने मला अपक्ष म्हणून निवडून दिलं जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं हो ओके पण तो जो तुमचा दोन हजार सतरा साली चौदा सतरा जिल्हा परिषदेत तिकीट नाकारलं तुम्हाला असं वाटतं की त्याची सगळी परतफेड करण्याची आता आलेली म्हणून हो नक्कीच लोकांच्याही मनात आहे बरं लोक बोलून दाखवतात की तुमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्ही त्याची परतफेड तुमची करणार आहोत ओके पण तुम्ही जेव्हा मतदारम पुढे तुमचं वैयक्तिक घरणं गाता की तुम्हाला मतदार संघाचं घरणं गायचं काय नक्की तुम्ही सांगता लोकांना नाही तुमच्या गहारणं मी गात नाही बरं मी फक्त लोकांना फक्त आठवण करून देते 2014 बर, दोन हजार चौदा ची बर आणि त्यानंतर दोन हजार सतरा परंतु मी जे रोज कामात असते लोकांच्या अगदी लोकांच्या संजय गांधी निराधार योजनेच्या श्रावण बाळ योजनेच्या कामापासून घरकुलापासून इतर सर्व सर्व मोठ्या कामापर्यंत बरं आम्ही दोघं काम करत असतो अच्छा जनतेमध्ये चोवीस तास असतो म्हणजे खरं मोठा धक्का होता की जेव्हा आपल्याला तिकीट मिळत आहे बीजेपीचं वार आहे त्यानंतर लोक थोडीशी हाताश होतात निराश होतात तुम्हाला तशी निराशा हाताशपणा कधी जाणवलं नाही जाणवलं थोडस वाटलं आम्हाला त्यावेळेस कि आपण पक्ष पक्ष करत राहिलो आणि त्याचा तोटा झाला असं त्यावेळेस वाटलं बर कारण जर आम्ही पक्ष त्याच एका पक्षावर राहिलो नसतो तर कदाचित वेगळं चित्र चित्र झालं असतं की काय समस्या जाणवतात म्हणजे तुमचं आधीचं कार्यक्षेत्र तुमच्या जिल्हा परिषद गटापुरता असेल पण आता दोन्ही तालुक्या आहेत त्या दोन्ही तालुक्यांमध्ये तुम्हाला काय जाणवत दोन्ही तालुक्यांमध्ये आज रस्ता लाईट आणि पाणी हे मूलभूत प्रश्न जाणवतात बरं की आज लोकांना प्यायला पाणी नाही आहे शेवगाव शहर शेवगाव तालुक्याची एकोणतीस गावं जी, एक गाव। जी जायकवाडी धरणामध्ये बुडाली बरं त्या एकोणतीस गावाचा त्याग एवढा मोठा आहे की ते पाणी नांदेड नांदेडपर्यंत गेलं जालना औरंगाबादला गेलं आणि एवढं असून शेवगावलाच प्यायला पाणी नाही हे एक शोकांतिका वाटते आणि पाथर्डी तालुक्यातही पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्षच आहे रस्त्याची अवस्था म्हणा म्हणाल तर प्रचंड वाईट परिस्थिती रस्त्याची आहे की आणि लाईटही नाही वस्त, वाड्या वस्त्यांवर कुठेही लाईट नाही म्हणजे जसं म्हणतात ना की हर घर जल हर घर बिजली तसं तशी अवस्था कुठेच नाही आणि मग ही जी कामं आहेत ही कामं माझ्या डोळ्या पुढे येतात की लोक आजही म्हणजे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण आजही लोक रस्ता पाणी आणि वीज यापासून वंचित आहेत मग खरं स्वातंत्र्य मिळालं की नाही तुम्हा आता एवढे महाराष्ट्रामध्ये एवढे पक्ष झालेले आहेत म्हणजे सात आठ पक्ष असतील मग कोणत्या पक्षाकडे जाऊन तिकीट मागावं असं वाटलं नाही का की तो दोन हजार चौदा नऊचा अनुभव फारसा चांगला नसल्यामुळे मग नको आपण आपली वाटच स्वतंत्र निर्माण करावी काय झालं मी आम्ही अपक्षच तयारी सुरू केली बरं परंतु लोकांचा आग्रह असतो की तुम्ही यांना भेटा त्यांना भेटा लोक सल्ला देतात बरोबर त्या सल्ल्याप्रमाणे मी फडणवीस साहेबांना भेटले त्यांनाही बायोडाटा दिला शरद पवार साहेबांना भेटले त्यांनाही बायोडाटा दिला आणि संजय राऊत साहेबांना आणि उद्धव साहेबांनाही भेटले त्यांनाही बायोडाटा दिला फक्त बायोडाटा दिला ओके मी तिकीट मागितलं नाही अच्छा फक्त सांगितलं की मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी आहे या मतदारसंघामध्ये मीच निवडून नी येणार आहे गुलाब माझा आहे तुम्ही स्पष्टपणे ने स्पष्टपणे सांगून आले बर हा कॉन्फिडन्स कशामुळे असते लोका लोकांची कामं करते मी पण लोकांना असं वाटतं की तुमच्या पाठीमागे पक्ष नाही तुमच्या पाठीमागे लोकांनी काय व्हावं असं तुम्हाला काय वाटतं पहिल्यांदा लोक पक्षाचं कारण गायची बर की तई पक्ष असला पाहिजे आपल्याला कोणता तरी पण आज आपण महाराष्ट्रात पक्षाची अवस्था पाहतो चार पाच पक्षी एकत्र आहेत आणि जेव्हा मी लोकांमध्ये रात्रंदिवस मी आणि काकडे साहेब लोकांच्या सेवेत आहोत आणि जिथे एक आमच्या कुटुंबाचा एक कौटुंबिक वारसा आम्हाला आहे की माझे वडील पस्तीस वर्ष जिल्हा परिषद सदस्य होते पंधरा वर्ष सभापती होते माझे सासरे पंचवीस वीस वर्ष जिल्हा परिषदेच्या आधी लोकल बोर्ड होतं त्याचे अध्यक्ष होते नंतर जिल्हा परिषदेमध्ये ते सदस्य झाले आणि त्यांचा जो वारसा आहे की त्या ते सुद्धा या विधानसभेपासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळं लोकांना लोक आमच्याबरोबर आज आहेत की या घराण्याला लोकांनी म्हणजे मतदारांनी पक्षाने कायम वंचित ठेवलेलं आहे आता यांना वंचित ठेवायचं नाही असं लोक आम्हाला बोलून दाखवतात त्यामुळे तो कॉन्फिडन्स मला आला पूर्णपणे पड़े, कॉन्फिडन्स पण जेव्हा हे म्हणजे प्रताप ढाकणे असतील चंद्रशेखर गुले यांच्याकडे तुम्ही सम्राट सम्राट सहकार म्हणून हे करता त्यांची ताकद पण बलाढ्य ताकद आहे या ताकदीमुळे तुमचा निभाव लागेल असं वाटतं जेव्हा टक्के अच्छा कारण जनतेच्या सुख दुःखात जनतेच्या प्रश्नावर हम्म आम्ही दोघ जण सातत्याने आहोत बरं एवढंच काय कोविड सारखं संकट देशावर आलं त्या संकटामध्ये मी आणि काकडे साहेब आम्ही कोविड सेंटर दोन सुरू केले त्या कोविड सेंटरमध्ये नाश्ता जेवण आणि राहणं आणि एक डॉक्टर आम्ही त्या ठिकाणी होते बर ही सेवा आम्ही केली त्यावेळेस हे साखर सम्राट की जे तुम्ही आमच्यापेक्षा बलाढ्य मानता ते कुणीच कुठं नव्हते जेव्हा लोकांना त्यांची लोकांना गरज होती मदतीची त्या मदतीच्या गरजेच्या वेळेस हे साखर सम्राट घरात बसून होते अच्छा। आणि आम्ही दोघं त्या कोरोना सेंटरमध्ये कोरोना पेशंटच्या मध्ये आम्ही दोघं उभे होतो ओके हा जो तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तुमच्या बोलण्यामध्ये एकदम असा कॉन्फिडन्स दिसतो हो। तुमचं पहिलं पासून असा कॉन्फिडन्स आहे का पहिलं भाषण वगैरे लोकांचं थोडस घाबरतात हात पाय लटकतात तुमचं असं काही कॉन्फिडन्स पहिल्या भाषण आठवतं का तुम्हाला कधी मला आठवतं कधी केलं होतं पहिलं भाषण मी पहिलं भाषण जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये बरं पहिली सभा होती माझी जिल् ला जेव्हा मी उभी राहिली बरं आपले जावडेकर साहेब आले होते आणि शेवगावला आ, बाजार तळा आहे त्या बाजार स्टेज वगैरे असायचं आणि तिथे कायम सभा व्हायच्या तिथे पहिली सभा झाली आणि त्या सभेला ज्यावेळेस मला भाषण करायला सांगितलं त्यावेळेस तसेच पायलट पटत होते <laughs> आणि अगदी थोडसच बोलले मी एवढंच बोलले की मला शेवगाव शहर हे स्वच्छ आणि सुंदर करायचं आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर राहा एक दोन चार गोळी मला सांगितलेल्या होत्या तेवढंच मी म्हटलं वाचून म्हटलं वाचून नाही म्हटले मी समोर पाहून बोलत असतात रोज लोकात असल्यामुळे रोज कामात असल्यामुळे काय काम आहेत काय काम आपण केलेली आहेत हे माझ्या माइंड मध्ये मा फिट असतं अरे वा किती वर्षानंतर कोणताही माणूस भेटू द्या त्याच काय काम आपण केलं बर हे माझ्या लक्षात असत फक्त एवढं की मी त्याची आठवण करून देत नाही पण तुमच्या डोक्यात डोक्यात बॅक ऑफ द माइंड आपण म्हणतो एक लक्षात आपण ठेवतो ती काहीतरी एक ईश्वरी देणगी आहे अच्छा 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 ओके पण तुमचं आणि साहेबांचं ट्युनिंग कसं जमतं राजकारणामध्ये किंवा कसं ते काय काय तुम्ही ठरवता बो समजा समजा दोन तालुके एकाने एक सांभाळायचा तो आहे पण इतर दिवसाचं तुम्ही नियोजन कसं करता निवडणुकीचं म्हणा आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा आधी सुद्धा कसं तुमचं नियोजन असं कामाचं लोकांमध्ये अटॅच होणं बर कामाला अटॅच होणं आणि पुढे येऊन काम करणं हे काम मी करते बरं आणि बाकीची मॅनेजमेंट सगळी साहेब स्वतः करतात हे विशेष आहे म्हणजे अनेकदा असं होतं की घरातली मॅनेजमेंट महिला पाहतात पण तुमच्या घरात साहेबांनी तुम्हाला म्हणजे पुढे केलेलं संधी दिली मग साहेबांनी काय ठरवलं की स्वतः आपण पाठिंबा करायचा आणि तुम्हाला पुढे संधी द्यायची पहिली जी जिल्हा परिषद आली ना ती महिला राखीव होती बर आणि थोडस कौटुंबिक वाद होते आणि त्या वादातनं माझी उमेदवारी पुढे आली बर आणि साहेबांनी ठरवलं की नाही तुला उभं राहायचंय खर तर मी राजकारणाला कंटाळलेली होती कारण घरात माझ्या कायम राजकारण होत वडलांच तीस पस्तीस वर्ष मी सगळं पाहिलेलं होतं म्हणून मला नको वाटलं होतं ते अच्छा पण साहेब म्हणाले नाही आपल्या आपल्याला ते इलेक्शन करायचं मग मी ती सुरुवात केली ओके आणि तेव्हापासून साहेबांनी मग पुढे केलं की एक मला जी वडिलांच्याकडून आलेली एक देणगी होती की लोकांमध्ये घुसायचं मी एकटीच आहे एकटीच मला भाऊ नाही आणि बहिणी नाही आणि वडील मला घेऊन बरोबर फिरायचे मोठमोठ्या सभा मला ऐकायला न्यायचे बर त्यामुळे तो एक परिणाम असा संस्कार ते त्या पद्धतीने पद्धतीने झाले ओके माझ्या कधी वाटलं नाही की माझी एक मुलगी आहे वाटलं नाही कधी कधी जाणीव पद्धतीने वागवलं नाही नाही कधीच वागवलं अरे वा अच्छा पण तुम्ही जेव्हा जिल्हा परिषद मध्ये आला तेव्हा तुम्ही तुम्हाला का की आठवलं पुढे जायचं आय एस अधिकारी असतात बीडीओ असतात त्यांच्या पुढे तुम्हाला तो कॉन्फिडन्स केव्हा आला तुम्हाला जिल्हा परिषदला निवडून आल्यानंतर फक्त पहिली जी जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा होती अध्यक्ष निवडीची तर त्या सभेला साहेब फक्त माझ्या बरोबर आली बरं आणि मला त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषदेमध्ये काम करताना किंवा समाजात काम करताना आपण आपलं चारित्र आणि आपले संस्कार एवढं सांभाळायचं बरं आणि काम करायचं लोकांचं अच्छा आणि मग तेव्हापासून त्यांनी ते एकटं सोडलं होतं तेव्हा मी शिकत गेले अनेकदा असं होतं की ज्या महिला लोकप्रतिनिधी असतात पण त्यांच्या बरोबर त्यांच्या पती वडील असं कोणतरी फिरत असत पण तुम्हाला मात्र एकदम मोकळीसपणे एक बिंदास्पणे काम करत होते थो सुरुवातीला थोडा त्रास झाला कारण सत्ताधारी बर आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही बर हे पहिल्यापासून समीकरण शेवगाव मध्ये होतच बर त्यामुळे मला काम करताना पहिल्यांदा थोडा त्रास झाला पण नंतर अधिकाऱ्यांनी मात्र मला खूप साथ दिली बर ओके अच्छा तुम्ही महिला व बालकल्याण सभापती म्हणून पण काम पाहिलं हो आणि तेव्हा मला वाटतं शालीनताई आधी होत्या त्या आधी होत्या तुम्हाला विठ्ठलराव लंगे मला वाटतं अध्यक्ष ओके मग त्या तुमच्या काळामध्ये अनेकदा महिलांकडे या खात्याची जबाबदारी येते तुम्हाला काय जाणवलं की तुम्ही काय त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं की आवर्जून लोकांना सांगायला पाहिजे मी त्यावेळेस ज्या अंगणवाडी असायच्या बर त्या बांधकाम केलेल्याच असायच्या बर पण त्यावेळेस एक नवीन संकल्पना आम्ही राबवली रा होती की प्री फॅब्रिकेटेड अंगणवाडी बर कारण अकोला वगैरे जो परिसर होता त्या परिसरात डोंगरावर अंगणवाडी असायची बर आणि मग सिमेंट वाळू हे कसं न्यायचं तर त्यावेळेस एक खैरनार म्हणून नाशिकचे कारखानदार होते आणि त्यांनी ती अंगणवाडी एक बनवली होती आणि आम्हाला एक डेमो साठी बोलवलं होतं तिथे मग अध्यक्ष होते विठ्ठलराव लंगे आणि मी आम्ही सगळे गेलो होतो तेव्हा ती पाहिली आणि तेव्हा ती आम्ही सगळ्यांनी चॉईस केली की डोंगरावर न्यायला वगैरे अशी किंवा hmm. खाली उतर उतारावर कुठेतरी असेल hmm. तर ही अंगणवाडी आपण त्या ठिकाणी नेऊ शकतो म्हणजे खोल फिटिंगची अशी ती अंगणवाडी होती फॅब्रिकेटेड अच्छा तर ते काम मी माझ्या काळामध्ये जवळजवळ साडेपाचशे अंगणवाड्या त्यावेळेस मी त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हो संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रीफॅब्रिकेटेड अंगणवाडी त्याचा उपयोग काय झाला त्याच्यामुळे काय झालं की, की दुर्गम भागामध्ये दुर्गम भागामध्ये त्या अंगणवाड्या नेता आल्या ना okay, okay. कारण एवढ्या उंच डोंगरावर आपण सिमेंटची गाडी कशी नेणार वाळूची गाडी कशी नेणार हा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी अंगणवाड्याच होत नव्हत्या अच्छा कोणाच्या तरी घरात वगैरे अशी ती अंगणवाडी ते चालू असायची ओके ओके त्यामुळं मात्र आणि आता मी तुमची जी निवडणूक सभातली भाषण आहे एकदम तुम्ही आक्रमक बोलता आणि टोकदार बोलता हा संताप असा असा असं वाटतं असं वाटतं की ताई आता काहीतरी आता समोरच्याला फार हेच करते मी तुमची बरीच भाषणं युट्यूबवरती पाहिली तर हा संतापाचा म्हणजे सात्विक पण असेल की तुम्हाला असं वाटत असेल नाही ठीक आहे आता एक दहा पंधरा वर्ष आपण थोडे मागे आहोत तालुका मागे आहे तर ते जे मुद्देसूद पण असतं म्हणजे केवळ त्याच्यामध्ये असं आकांडांडवून असतं काही भाषणाच्या आधी तयारी करता की कसं असतं तुमचं भाषणाची तयारी म्हणजे एक अर्धा तास बसायचं बरं मी त्या भाषणाच्या मुद्दे आपल्याला काय बोलायचं बरं त्या परिसरातले काय प्रश्न आहेत हे मी मनात आणते आणि बरं अच्छा तुमच्या मतदारसंघाचा दौरा झाला का पुरा दोन्ही म्हणजे बऱ्यापैकी झाला आता शेवगाव मतदारसंघ कसा आहे म्हणजे होम ग्राउंड असल्यामुळे बरं तसं प्रत्येक गावागावात मी गेलेलीच आहे ओके पूर्वी पण अच्छा पण पाथर्डी आणि शेवगा म्हटलं थोडं वाटतं की नाही बो एक दोन समाज आहेत एक वंजारी समाज आहे एक मराठा समाज आहे आणि मग ते मतविभाजन विभाजन होतं आणि त्याचा काहीतरी परिणाम होतो तर तुम्हाला त्याचा फटका बसला असं वाटत नाही तुमचं समीकरण काय वंजारी समाजाला मी त्यांच्या घरातली वाटते बर कारण माझ्या वडिलांच्या बरोबर राजकारण करत असत वडील जेव्हा राजकारण करत होते त्यावेळेस सर्व समाजाची माणसं त्यांच्याबरोबर असायची मग त्यामध्ये वंजारी असायचे मुस्लिम असायचे गरीब मराठा माणूस असायचा आणि इतर सगळे समाज असायचे मातंग असायचे मागस्वर्गीय असायचे हे समाज त्यांच्याबरोबर मी कायम पाहिलेले होते बर आणि ती माणसं इतकी जीव देणारी जीवाला जीव देणारी माणसं पाहिली मी की वडिलांसाठी जीवदेनार, कोणत्याही टोकाला जाऊन काम करायची त्यांची तयारी असायची बर त्यावेळेस देण्यासारखं असं काय नव्हतं त्यांच्याजवळ म्हणजे असं की तुला नोकरी देईल तुम्हाला काय देईल असं काही नव्हतं त्यांच्याजवळ पण तरी प्रेम करणारी माणसं त्यांच्या बरोबर होती आणि त्यामुळे माझा संपर्क सुद्धा त्या लोकांशी सगळ्यांशी झालेला लो होता त्यामुळे मला असं वाटत नाही किंवा जरी समाजाला मी कुणीतरी वेगळी वाटते किंवा बाहेरची वाटते मी उलट त्यांना घरातलीच वाटते अच्छा हा माझा अनुभव त्यामुळे ते सामाजिक जे काही आकडेवारी म्हणतात त्याचा काही फटका किंवा त्याचा काही तोटा वगैरे असं काही उलासा अजिबात नाही आम्ही दोघंही मी आणि काकडे साहेब सगळ्या समाजाला बरो बरोबर घेऊन जाणारं काकडे आणि पुरणाळे कुटुंब आहे सर्व अच्छा त्यामध्ये धनदांडगे माणसं आमच्याबरोबर कधी नव्हती आणि नाहीत मराठा समाजातली गरीब मराठा कुटुंबातली माणसं ती आमच्याबरोबर आहेत वंजारी समाज आहे मुस्लिम समाज आहे लमाण समाज आमच्याबरोबर आहे धनगर आहे नंतर मागासवर्गीय समाज सर्वसमावेशक तुमचं सर्वसमावेशक चेहरा म्हणजे फक्त माझा चेहरा आहे अच्छा लंकेवरनं विषय आठवला की लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना भाऊ म्हणून भरपूर मदत केली आता या निवडणुकीत लाडक्या बहिणीचा काय सत्कार काय या मी त्यांना मदत वगैरे काही करणार की नाही मदत करायची की नाही ते ठरवतील ना? ना? कसं अच्छा पण तुम्ही लोकसभा निवडणूक त्यांचं काम केलं हो त्यांना मदतच केली अच्छा तेव्हाच तुम्ही काय निर्णय घेतला आपल्याला सोबत जाता येईल किंवा इकडे जाता येईल एकदा पक्षाची एकदा एका पक्षाने फसवणूक केली की, की सगळ्यांवरचा भरोसा उठतो मग लंकेना का मदत केली तुम्ही लंकेंना मदत अशी केली की सुजय विखेकडनं आम्हाला थोडासा त्रास झाला होता त्यामुळे मग स्टेजवर कोणाच्याच गेलो नाही अच्छा जाहीर प्रचारात कधी भाग नाही जाहीर प्रचारात भाग जाहीर प्रचारात भाग घेतल्यानंतरच आम्हाला त्रास झाला अच्छा त्यामुळे यावेळेस घेतलाच नाही ओके पण आता ही लंकेनं मदत केली तुम्ही जाहीर का पण काय सांगताय मग आता हे की मग आता सुजय विखे परत तुमच्या विरोधात काम करू शकणार किंवा विखे कुटुंब तुमच्या विरोधात काम करणार काय का तर ती त्यांची मर्जी राहिली गेली पण त्यांना त्याआधी त्या मी खूप मदत केलेली आहे विखे कुटुंबाला बरं ज्यावेळेस शालीनीता दोनदा अध्यक्ष झाले त्यावेळेस आता बाकीचं येत नाही तुमचं ऑफ द रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड बोलत आहेत ना आपल्याला बरं पण एकमेव हर्षदा काकडी अशी होती की कोणतेही कशाही शिवाय बर त्यांच्या बरोबर राहिलेली आहे स्मरण तुम्ही त्यांना तुमच्या ना, नाही मी नाही करून माझा स्वभावच नाही रात गाई बाद गई अरे पण एकूण या म्हणजे पाथडी वाथर्शामध्ये आणखीन एक म्हणजे अतिथ कानिपुनाथाच मुझे मुझे आहे, ते आहे पण अशा महत्वाच्या किंवा इतर काही असतील अशी ठिकाणं अजूनही तशी का अशी मागास राहिली किंवा त्या त्यांचा विकास का नाही झाला खरं सांगू का आतापर्यंत ज्या ज्या घराण्यांना सत्ता मिळाली त्या घराण्यांचं काम होत ते देवस्थानचा विकास करणं त्यांनी त्यात राजकारण केलं त्या देवस्थानवर त्यांनी राजकारण केलं त्यामुळे त्याचा विकास होऊ शकला नाही पण मला जर संधी मिळाली तर शंभर टक्के मी त्या देवस्थानचा विकास करेल okay. कारण शेवगाव तालुक्यामध्ये के hmm. काशी केदारेश्वरचं देवस्थान आहे खूप जुनं hmm. नागलवाडीच्या दरीमध्ये आणि तिथे आख्यायिका आहे की त्यावेळेस श्रीराम सीतामाई वनवासात असताना त्या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी सीतामईला महादेवाची पूजा करायची होती आणि त्यावेळेस ती केदारनाथावरून आणलेली ती पिंड आहे बर तर त्या देवस्थान ज्यावेळेस ला ला मी लालजागाव जिल्हा परिषद गटामध्ये मागच्या उभी होते तेव्हा त्या देवस्थानला आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर पाहिले की त्या देवस्थानची काहीच प्रगती नव्हती कोणाचं लक्षही नव्हतं निवडून आल्यानंतर लगेच नियोजनची एक मिटिंग नियोजनची इलेक्शन झाली काशी केदारेश्वरच्या देवस्थानला दर्शनाला मी गेले आणि म्हटलं तसं माझं एकच मत होतं अपक्ष महादेवाशी संवाद केला बरं की जर मी समजा नियोजन मंडळावर गेले तर या ठिकाणी नक्कीच काहीतरी करेल चमत्कार जर तुम्ही चमत्कार केला तर आणि तुम्हाला सांगते खरोखर महादेवाने चमत्कार केला मी एकटी माझं एकटीचं एक मत असताना आठ मत मला मिळाली आणि मी नियोजन मंडळावर निवडून आले बरोबर आणि त्यावेळेस त्यानंतर मग त्या देवस्थानला तिथले जे मंत आहेत त्यांचं ट्रस्ट करून घेतलं आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातनं आपण त्या ठिकाणी ते तीर्थक्षेत्र क वर्गमध्ये त्याचा समावेश केला साठ लाख रुपये मी त्या देवस्थानच्या निवासस्थानासाठी दिले दिले ओके अच्छा त्यामुळे तुम्हाला माहिती देवळस्थानाचा विकास कसा करायचा कशा पद्धतीचा टक्के ओके okay. पंकजा मुंडेच आम्ही नेहमी भाषण ऐकतो आणि त्या मोनिका राजळे या माझ्या धाकट्या बहीण आहेत पंकजा मुंडेंचा प्रभाव पण तुमच्या मतदारसंघावर असं बोललं जातो मग त्या जर फिरल्या तर गणित बिघडेल असं वाटत नाही का अजिबात नाही तुम्ही कोणत्या प्रश्न अगदी कॉन्फिडेंट उत्तर देतात काय नाही असं का वाटतं तुम्हाला कारण सांगते तुम्हाला की पंकजा तिकीट देऊन माझी चूक झाली हे आत्ता कबूल केलं त्यांनी कधी कबूल आम्ही तर नाही ऐकलं तुम्ही नाही ऐकलं पण ज्यावेळेस आता शेवगाव तालुक्यात विरोध झाला बर आणि त्या विरोधामुळे बरेच लोक भारतीय जनता गेले होते आणि तेच ते त्या लोकांमध्ये काही माझे लोक होते बरं त्यांनी सांगितलं की ते म्हटले तुम्ही चौदाला पण काकड्यांचं तिकीट काढून घेऊन यांना तिकीट दिलं त्या म्हणे हो माझी चूक झालेली आहे ती असं बोललेलं आहे हो आणि उद्या त्या, त्या जरी मोनिका राजेच्या उद्या प्रचाराला आल्या तरी त्यांचा वापर मोनिका राजे कशा करून घेतात हे त्यांनाही माहिती बर निवडणूक आली कि तेवढ्या पुरतं त्यांच्याकडे जाणं रडणं एवढं काम त्या करतात आणि मग त्या सभेला येतात सभेला येऊन ये संबोधित करतात सगळ्यांना पण हे बाबत आहे त्यांचे वडील बबनराव ढाकणे हे देखील पवारांसमोर रडलेले होते की मी माझ्या मुलाचं काही कुर करू शकलो नाही ही पण त्यांना खंत सत्ता मग त्याचा काही इमोशनल परिणाम होईल का पवारांसमोर मला वाटतं तो, तो कार्यक्रम झाला होता त्याच्या कारखान्याचा काहीतरी होते का साक्षीदाराच्या मला वाटतं बबनराव तेव्हा तसे त्याचं काय भावनिक झाले होते तसं एवढा परिणाम नाही होत त्याच्यावर बर काय होत तुम्ही मंडळी आहेत तुम्ही राजा विरोधात काय बोलत नाही आक्रमक का आणि त्यांच्याविषयी काय बोलायचं आमचं ज्या जे विद्यमान आहेत आणि विद्यमान असताना ज्यांनी काही काम केलं नाही त्यांच्यावरच बोलणं गरजेचं आहे किस्सा सांगत होते तुम्ही त्या त्या होते हो मी व्यासपीठावर बर आणि पवार साहेबांच्या समोर डाकणे साहेब मोठे डाकणे साहेब रडले साजिक आहे आपल्या मुलाला प्रत्येक वेळेस पराभव पचवावा लागतो त्यामुळे ते भावनिक झाले पण ही जी सगळी राजकारणी मंडळी तिन्ही घराणे आहेत साखर सम्राट म्हणतो आपण त्यांना ते तिन्ही घराणे हे पावणे पाच वर्ष कुठेतरी असतात बर आणि शेवटचे सहा महिने ती मात्र सगळीकडे फिरत असतात तिसरा साखर सम्राट म्हणजे चंद्रशेखर गुली हेच नाव ते पण तुमचं म्हणणं असंच आहे ते पण असे पावणे पाच वर्ष कुठेतरी असतात अहो दहा वर्ष ती घरातून बाहेरच नाही निघाली आता निघाली तीन महिन्यापूर्वी मग दहा वर्ष मतदारसंघ पोरकाच होता ना त्यांनी बाहेर पडणं गरजेचं होतं लोकांच्या सुखदुःख जाणं होतं शेवगाव तालुक्यामध्ये पूर आला mm. कुणीही नव्हतं काही आले येऊन पाहिलं फक्त पण त्या पुराग्रस्तांना कोणीही मदत केली नाही मदत केली काकडे कुटुंबानं आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाने मदत केली कोरोना आला कुणी बाहेर आलं नाही बाबासाहेब काकडे शैक्षणिक एक समूह हो। हा त्या कोरोनातल्या लोकांबरोबर उभा होता त्यांच्या सुख दुःखात उभा होता त्यांची सेवा करण्यात उभा होता अच्छा त्यामुळे तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे ओके तुम्ही मतदारांना काय सांगाल की या मुलाखतीच्या निमित्तानं की जो बदल घडवायचा आहे तो कशासाठी आणि कोणासाठी थोडक्यात तुम्ही मागाशी सांगितलं पण मला वाटतं या निमित्तानं तुम्ही पुन्हा एकदा लोकांना सांगावं की हर्षदा काकडेंचा या पाठीमागचा उद्देश काय आहे उद्दिष्ट काय ही निवडणूक लढवण्याचं माझा माझा उद्दिष्ट मी माझा अजेंडा तयार केलेला आहे की शेवगाव आणि पाथर्डीकरांना शेवगाव तालुका आणि पाथर्डी तालुका या दोन्ही तालुक्यातल्या लोकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी एक आड द्यायचं माझा संकल्प आहे हे आम्ही रेकॉर्ड करून ठेवतो आणि पाच वर्षानंतर हे शंभर टक्के रेकॉर्ड करा हे मी देणारे लोकांना जे माझा तो कायम राहणार आहे okay, आणि मी जे बोलते मी जी वीस वर्ष मी चार टर्म जिल्हा परिषदेत लढवल्या कोणत्याही जिल्हा परिषद गटात मी दिलेला शब्द अपूर्ण राहिला असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे मी जे बोलते ते करते ओके त्यामुळे दुसरा माझा एक विषय आहे की दोन्ही तालुक्यामधल्या तरुणांच्या हाताला काम देणे एम आय डी सी ही मला या तालुक्यांमध्ये आणायची कारण आज तरुण भरकटच चाललेला आहे शेअरच्या पाठीमागे चाललाय शेअर मार्केटच्या पाठीमागे आज मुलं आत्महत्या करत आहेत त्यांचं रिकामं डोकं सैतानाचं घर झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्या हाताला काम द्यायचंय त्यांच्या हाताला काम देण्यासाठी मी एम आय डी सी मला आणायची आहे मी आणायची म्हणजे मी नुसतं बोलणार नाही मी याचा प्रस्ताव दिलेला आहे मंत्रालयामध्ये माझा प्रस्ताव उदय सामंत उद्योग मंत्री यांच्याकडे माझा प्रस्ताव पोहोचलेला आहे या विद्यमान आमदारांनीच त्यामध्ये खोडा घातला नाहीतर एम आय डी प्रस्ताव मंजूर झाला असता बर आज छोटे छोटे उद्योग मुलांना उभं करायची खूप इच्छा आहे पण ते करू शकत नाही जागे अभावी असेल पाण्याविषयी पाण्याअभावी लाईट विषय अभावी किंवा आर्थिक सुबत्या वि अभावी ते उभा करू शकत नाही पण जर एम आय डी सी झाली तर ते तिथं ते उभा करू शकतात उद्योग व्यवसाय आणि महिलांच्या हाताना सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे हा माझा दुसरा संकल्प आहे ओके अच्छा तुम्ही शेअर मार्केटचा विषय काढला म्हणजे शेगावमध्ये फार ते प्रस्त होतं की बो अनेक लोक कोट्यवधी रुपये घेऊन पाळले अशी परिस्थिती अशा तुम्ही लोकांना सांगत नाही नाही तुमचे समर्थक असतात हे की वर्षभर आम्ही जी भाषण करत होतो एक वर्षभर साहेब असतील मी असतील कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही लोकांसमोर गेलो तर लोकांना एकच सांगायचो की नॅशनलाइज बँक आहेत त्या नॅशनलाइज बँकांमध्ये तुम्ही पैसे ठेवा कुणाच्याही नादी लागू नका वर्षभर आम्ही सांगत होतो लोकांचं सा माइंडसेट बदलत होतं शेवटी काय होतं लोकांना पैसा दिसला एक लाखाच्या मागे दहा हजार रुपये महिन्याला येतात हे पाहून लोक आमचं ऐकायलाही तयार नाही जात त्याच्यात पैसे तुम्ही कशाला आम्हाला सांगता असा पद्धतीने ओके पण असा एक प्रश्न येतो जो मतदारांच्या मनात पण येईल की समजा उद्या एखाद्या पक्षाचं सरकार येणार आहे तर अपक्ष आमदारला आपण का पाठिंबा द्यावा किंवा अपक्ष उमेदवाराला आपण का पाठिंबा द्यावा असा प्रश्न तुम्हाला लोक विचारत असेल त्याच्यावर तुमचं उत्तर काय आहे नाही लोक असं नाही विचारत मला अपक्षाला का पाठिंबा द्यायचा पण लोक मला हे विचारतात आम्ही तुम्हाला अपक्ष निवडून देऊ तुम्ही कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार बर हे मला लोक विचारतात असं उलट विचारतो हो लोकांना मी एकच सांगितलं त्यावेळेस जो निर्णय घ्यायचा तो अशी सभा घेऊन मी तुम्हाला विचारून तो निर्णय घेईन ओके त्याबद्दल देखील तुमचं उत्तर तयार आहे तयार नाही दिलंय मी हो मला रोज लोक विचारतात मी सांगितलं की मी तुम्हाला सगळ्यांना असंच बोलवून घेईल कारण तिकीट मी लोकांना मागितलेलं आहे लोकांनी मला तिकीट दिलंय आणि लोकांच्या तिकिटावरच मी आता उभी आहे त्यामुळे लोकांना विचारूनच मी पाठिंबा देणार ओके okay. ज्या पक्षाला द्यायचा लोक मला सांगतील त्या पक्षाला देणार yes. तर या होत्या रोखोक हर्षदाताई अतिशय पूर्ण आत्मविश्वासान फुल कॉन्फिडन्स आपण म्हणतो त्या पद्धतीनं त्या बोललेल्या आहेत हर्षदाताई तुमच्या भावी निवडणुकीसाठी लेट्सअपच्या लेट खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू